न्यायालयाच्या आदेशावरून वाळूच्या ईस्ट वेस्ट कंपनीच्या व्यवस्थापनासह 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युनियनच्या वादातून महिला कामगारांची छेडछाड होऊन कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने वाळूज पोलीस ठाण्यात ईस्ट वेस्ट स्वीट्स कंपनीच्या व्यवस्थापनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूज जवळील नारायणपूर शिवारामध्ये ईस्ट वेस्ट स्वीट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये पुरुष कामगारांसह महिला कामगार काम करतात. या कंपनीमध्ये कामगार आणि व्यवस्थापन युनियन लावण्याच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू आहे. कंपनीतील महिला कामगारांच्या छेडछाडीच्या प्रकरणानंतर वाळूज पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रारही दाखल केली होती. महिला कामगारास तक्रार मागे घेण्यासाठी मारहाण करीत युनियन सोडण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. तक्रारदार महिला कामगारांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र कामगारांना त्रास देण्याविरुद्ध कारवाई होत नसल्यामुळे तक्रारदार महिलेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी वाळूज पोलिसांनी कंपनी व्यवस्थापक सतीश अंबादास जोशी, सचिन अरविंद बिजवे, सुनील गुर्धे, सचिन तुपे आणि हनुमंत गायकवाड यांच्या विरुद्ध विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के हे करीत आहेत.